श्रावण सरीत नाहतोय धारेश्वर शंभू महादेव. सह्याद्रीच्या डोंगर रांगातील निसर्ग जलप्रपात एक आध्यात्मिक अनुभूती. पाटणच्या डोंगर कुशीतील धारेश्वराला भक्तांची श्रावणानिमित्त गर्दी. श्रावणातील सतत बरसणाऱ्या जलधारा आणि आल्हाददायक हवेचा स्पर्श, हिरवाईचा शालू पांघरलेला सह्याद्री तर डोंगर दऱ्यात घुमणारा हर हर महादेवाचा गजर. अगदी प्रथमदर्शी भव्य अशा उंच गुहेच्या डोंगर माथ्यावरून धोधो कोसळणाऱ्या लांब सडक जलधारा, त्यातच होणारा आल्हाददायक जलस्पर्श घेत थेट शंभू महादेवाच्या विशाल गुंफेत प्रवेश होतो. एकाच ठिकाणी निसर्गाचा आणि आध्यात्मिक शक्तीचा आविष्कार म्हणजे साक्षात धारेश्वर. धारेश्वर हे शिवालय विशाल अशा लांब लचक गुहेत विराजमान झालेले पवित्र शिवलिंग पाहताच भाविक आपोआपच नतमस्तक होतात. येथील शिवलिंग दरवर्षी एक तसुभर वर सरकते. पूर्वीची मूळ जागा सध्याचे ठिकाण यात 5 फुटाचे अंतर आहे. या शंभू महादेवाची अद्भुत ख्याती ही येथील सेवेकरी सांगत असतात. हे पाटण तालुक्यातील एक नावाजलेलं शिवस्थान आहे. आदी संस्थान धारेश्वर आदिमठ. याचं नाव मूळ नाव आदिलिंग आहे. आदिलिंग याच्यासाठी की जगाच्या उत्पत्तीच्या अगोदर ह्याची उत्पत्ती झाली. इथे फक्त शिव आणि शंकर, शिव आणि पार्वती अशा दोनच मूर्ती आहेत. आणि येथील जे लिंग आहे तर स्वयंभूलिंग असून याची उंची दरवर्षी घावाएवढी वाढत जाते. दरवर्षी श्रावण महिन्यात सांगली, श्रावण महिन्यात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र येथील सर्व भाविक खूप संख्येने इथे येतात. येथील जलप्रपात म्हणजे धबधबा हा खूपच प्रेक्षणीय आहे, बघण्यासारखा आहे. इथं आल्यानंतर उटी, म्हैसूर अशा ठिकाणची आठवण येते. इतका निसर्गरम्य परिसर आहे. पाटणच्या उत्तरेस 17 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत साधारण 100 मीटर लांब आणि 50 मीटर रुंद येथे प्राचीन धारेश्वर देवस्थान बसलेले आहे. वरून 12 महिने विरळ धर्मधा वाहतो आणि धबधब्याच्या आत असतो. यालाच सर्वप्रथम प्रसिद्धी वीरशैव पंथाचे अधिगुरु श्री आदेश्वर शिवाचार्य यांनी जगाला प्रथम करून दिली आहे. श्रीराम काळात खोदलेल्या गुहेत श्रीराम मंदिर व महादेवाचे हे तीर्थस्थान. निसर्गरम्य गुहेतून कोसळणाऱ्या धबधब्याखाली हे मंदिर आहे. मंदिरावरचा धबधबा आणि निसर्गरम्य पवित्र वातावरण पाहता भक्त असो किंवा पर्यटक, त्याने येथील धबधब्याखाली आंघोळीचा मोह आवरत नाही. त्यामुळे शक्यतो येथे या काळात आंघोळ करूनच दर्शनाचा योग साधला जातो. जगद्गुरु श्री संत ज्ञानेश्वराच्या पवित्र ग्रंथात श्री धारेश्वर दिवशी चा उल्लेख असल्याने या ठिकाणाला धार्मिक क्षेत्रातही अन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. येथील जागृत अशा निवकणे जानाई देवीच्या मातेच्या दर्शनाला येणारे शेकडो भाविक मोठ्या भक्तिभावाने धारेश्वरच्या पवित्र जलधाराने स्नान करीत धारेश्वर शिवशंभूचे दर्शन घेऊन मगच देवी दर्शनात. गावामध्ये धाऱ्याखोऱ्यामध्ये धारेश्वर नावाचं एक स्वयंभू शिवलिंग आहे की जे आजपर्यंत बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे. आणि इथं आल्यावर इतकं छान फिलिंग होतं असं वाटतं आपण उटी म्हैसूरपेक्षा ना एकदम छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. इथे बाकीचे प्राणी बघायला मिळतात, मोर असतात. आणि यांनी पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे इथे दरवर्षी लिंग थोडं थोडा स्वयंभूलिंग त्यांची उंची वाढत जाते, हे त्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे. आणि मी असं सांगतो की नाही का की बऱ्याचशा लोकांनी इतर कुठं फिरून जाण्यापेक्षा की धारेश्वरच्या इथे भेट द्यावी आणि त्या दर्शनाचा आनंद घ्यावा. श्रीराम व पांडव यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं सह्याद्री आनंद झालेला हाच तो परिसर, याला धारेश्वर म्हणतात. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर 12 वर्षांनी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथील कुंभमेळ्याच्या वेळेस धारेश्वर धबधबा शिवशंभू महादेवाच्या पिंडीवरून भगीरथ दूध गंगा प्राप्त होते असे इथे सांगितलं जातं. इथले मठाधिपती धारेश्वर चंद्र संत महाराज हे आहेत. आणि इथले महात्मा म्हणजे ज्या जोडप्याला मूल होत नाही ते जे जोडपा आले
त्यांच्यांकडे जर धार पडलं तर त्याला हमखास मूल होतं. ही इथले खास वैशिष्ट्य. यावेळी येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. येथील भक्त व पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं निवासी सोय करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर हिरवाईनी नटलेली शिवशाहीची ही गाथा धारेश्वर नावानं प्रत्येक भाविकांच्या मुखात असते. मी विजय कुमार, हरिश्चंद्रे, पुणे. पश्चिम सह्याद्रीच्या खोऱ्यात आपण उभे आहोत आणि ज्या भव्य दिव्य अशा निसर्गरम्य ठिकाणावर तुम्ही जलप्रपात पाहतात, हिरव्या गार वनराईने सजलेल्या या डोंगर दऱ्यात आध्यात्मिक अशा सौंदर्याने नटलेल्या या ठिकाणालाच धारेश्वर म्हणतात. अगदी उभ्या उंच कड्यावरून कोसळणारं हे पाणी, या पाण्याच्या आत असणारी गुहा आणि या गुहेच्या आत घडणारे शिवलिंगाचं दर्शन हा खरा एक आध्यात्मिक प्रकार म्हणावा लागेल. खऱ्या अर्थानं निसर्गानं नटलेला, निसर्गाने सजलेला आणि आध्यात्मिकचा परिस्पर्श असलेला हा परिसर, या परिसराच्या गुहेमध्ये आपण जर पाहिलं तर या परिसरामध्ये एक अत्यंत देखणे असे आतमधी गुहेच्या पोटामध्ये शिवलिंग असेल असं वाटत नाही. कारण या शिवलिंगाचं दर्शन घेणं म्हणजे खऱ्या अर्थाचा अद्भुत साक्षात्कार म्हटलं जातं. अद्भुत साक्षात्कार या नात्याने तर ते शिवलिंग अगदी दरवर्षी एक एक इंच दोन दोन इंच वाढते असा अद्भुत चमत्कार इथल्या ख्यातीप्रमुखांनी सांगितलेला आहे. त्याचबरोबर इथलं प्राचीन वस्तू, चेहरे, प्रतिमा, पुतळे हे सगळं पाहिल्यानंतर या निसर्गाच्या गर्द झाडीत काय दडलेलं आहे हे रहस्य शोधायला मन आपलं तयार होतं. आणि आध्यात्मिक असल्यामुळे श्रावणातल्या या पडत्या सरी अंगावर येऊन देखील आपण या शिवलिंगाचं दर्शन घेतो आणि खऱ्या अर्थानं श्रावण साजरा करतो. मी विजय कुमार, हरिश्चंद्रे, पुणे.